मेघना ताईने अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी घेतला पण त्याचा थोडस टॉपिक इश्यू डायग्रेस झाला पण त्याच अनुषंगाने माननीय गृहमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत तर ता मला त्यांना त्यांना मी ताना विचारू इच्छिते अतिशय एक सिरियस इश्यू वर आलाय की आपल्या भारतात काही वर्षापूर्वी एक निर्भया विषय घडला दिल्लीमध्ये आणि त्यानंतर प्रत्येक राज्याने एक निर्भया फंड महिलांच्या संरक्षणासाठी उभी केली पण ह्या सरकारने केंद्र सरकारने तो निधी दिला आहे पण मागच्या दोन महिन्यामध्ये मा असं निदर्शनास येत आहे की निर्भया फंड जो आहे माननीय मंत्री महोदय निर्भया फंड जो महिलांच्या संरक्षणासाठी आपल्याला दिला गेला आहे जो अतिशय जो प्युअर आहे जो खास महिलांसाठी वापरला गेला पाहिजे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी वापरला गेला पाहिजे तो निर्भया निधी दोनशे वीस बुलेरोज पस्तीस करण्यात तो निर्भया फंड डायव्हर्ट केला गेला आहे जो फंड महिलांच्या संरक्षणासाठी दिला गेला हा फंड हे सगळे वेहिकल्स तीस कोटीचा तो कॉर्पस आहे तो हे सगळे व्हेकल्स साठी तो डायव्हर्ट केला गेला तो पोलीस खात्याला देण्यात आला त्याच्यानंतर जेव्हा तुमचं सरकार सरकार स्थापन झालं त्या गाड्या सगळ्या तुमच्या खासदार आणि आमदारांसाठी देण्यात गेल्या आहेत निर्भया फंडचा कॉर्पोरेशन नाही नाही कुठे नाही नाही फंड चा विषय ताईने तो विषय घेतला मॉर्फिंगचा पण तुम्ही निर्भया फंड जो आहे तो आहे का त्याबद्दल आम्ही काय करणार आहात ताई माननीय ताई हा गेल्या दोन महिन्यात नाही ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होत ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या मी पुराव्यास हक्क मंग आणा माझ्यावर हक्क मंग आणा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होत तेव्हाच या सगळ्या गाड्यांची खरेदी झाली तेव्हाच या गाड्या पोलीस स्टेशनला आणि एम टीला देण्यात आला तेव्हाच त्या व्ही आय पी सेक्युरिटी मध्ये गेल्या तेव्हाच्या आठ मंत्र्यांना या निर्भया फंडाच्या गाड्याच त्यांच्या मध्ये होत्या ज्यावेळेस याची बातमी आली ज्यावेळेस याची नाही ठीक आहे याची बातमी ज्यावेळेस आली ती बातमी आल्यानंतर मी तात्काळ निर्णय घेतला आणि एकही निर्भया फंडाची गाडी ही व्ही आय पी सिक्युरिटीत राहणार नाही असा निर्णय आम्ही केला हा जो व्ही आय पी सिक्युरिटीला गेलेला मे मे दोन हजार बावीस चा तो जी आर आहे मे दोन हजार बावीस चा त्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी आमचं सरकार आलं म्हणून तुमच्याही सरकारने केलं असेल आमचे सर कोणाही केलं असेल चूक आहे पण आमच्या सरकारने केलेलं नाही त्यामुळे आमच्या माती मारू नका चला चला आता तर...